ज्याला मी खासदार केलं तो माझ्यावर टीका करतोय अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अमोल कोल्हे यांना सुनावलं होतं. त्यावेळी बारामतीमध्ये येऊन करारा जवाब मिलेगा असं आव्हानच कोल्हे यांनी दिलेलं आहे. त्यानुसार बारामतीमधील सांगता सभेत कोल्हे यांनी अजित पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय. जांभळाच्या बीचा जसा रंग असतो तसा माझ्या जॅकेटचा रंग आहे असं अजित पवारांनी म्हटलेलं आहे आणि त्यांनी कोल्हेंवर टीका केलेली होती. त्यानंतर आता सभा असली की गुलाबी जॅकेट, माझं जॅकेट गुलाबी नाहीये, त्यांना म्हणा तुमचा चष्मा बदला, तो जॅकेटचा रंग गुलाबी नाही. जांभळ जांभळ खाल्ल्यानंतर जांभळाची बी कशी असते तिचा जो रंग आहे ना तो त्या जॅकेटचा रंग आहे आणि आता तर घातलेलंच नाही. त्याच्यामुळं ते सारखे बाबा टीका करतोय, निष्ठेविषयी आमच्या बोलतोय. अरे तुम्ही आमची निष्ठा काढावी आणि वेगवेगळे अजूनही आज उद्या ते काढण्याची शक्यता आहे. तुम्ही सांगितलं जॅकेटाचा रंग गुलाबी नाही जांभळा आहे. तुमच्या मुलाखतीत ऐकलं होतं जांभूळ खाल्ल्यानंतर आतल्या बीचा जो रंग असतो तस ते जॅकेट आहे. पण आमच्या आईजीनी सांगितलंय, लहानपणी जांभूळ खायला गेलो मला वाटलं होतं बी सकट खायचं असतं. जांभूळ खाऊन झाल्यानंतर आईने हानला धपाटा म्हणली बी थू कधी. जर जांभूळ खाल्ल्यानंतर बी खायची नसती ती टाकून द्यायची असती तर त्या बीचा जो रंग असतो तो तरी कशाला आपला असा म्हणायचा, हे सगळ्यात महत्वाचं आहे.